छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका आणि स्मार्ट सिटी यांना गव्हर्नर्स नाव या संस्थेच्या वतीनं युनिक डिजिटल ॲड्रेस नंबर अर्थात उडान आणि स्मार्ट गुरु सावित्री कंट्रोल रूम या दोन प्रकल्पासाठी 3 पुरस्कार प्राप्त झाले आहेत. हे पुरस्कार महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक आणि स्मार्ट सिटीचे CEO जी श्रीकांत यांनी बुधवारी हैदराबादमध्ये एका समारंभामध्ये स्वीकारले आहेत. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेने सावित्री कंट्रोल रूम आणि स्मार्ट गुरु मोबाईल ॲपसाठी छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका शाळांच्या स्मार्ट व्यवस्थापनासाठी स्मार्ट गव्हर्नर्स या घटकामध्ये गव्हर्नर्स नाव हा पुरस्कार पटकावला आहे. सोबतच स्मार्ट सिटीला IT प्रोजेक्ट मॅनेजमेंट एक्सिलन्स घटकामध्ये युनिक डिजिटल ॲड्रेस नंबर अर्थात उडान या प्रकल्पाला पुरस्कार मिळाला आहे आणि महानगरपालिकेला IT इनोव्हेशन या घटकात युनिक डिजिटल ॲड्रेस नंबर उडान प्रकल्पाला पुरस्कार मिळाले आहे. असे एकूण 3 पुरस्कार स्वीकारण्यासाठी प्रशासक यांच्यासोबत महानगरपालिका उपायुक्त अपर्णा थेटे, महानगरपालिका उपायुक्त अंकुश पांढरे, स्मार्ट सिटी प्रकल्प समन्वयक गणेश दांडगे, स्मार्ट सिटी प्रकल्प व्यवस्थापक फैज अली, PMC प्रसाद पाटील आणि सुजाता दिवाकर हे होते. प्रशासक जी श्रीकांत यांच्या तंत्रज्ञानावर भर देऊन प्रशासन सक्षम करण्याच्या संकल्पनेनेच हे दोन्ही प्रकल्प आहेत. महानगरपालिकेच्या शाळेमध्ये शिकणारे सामान्य घरातून येणारे 20,000 जास्त मुलांना उत्कृष्ट शिक्षण मिळावं, शिक्षणाचा स्तर उंचवावा यासाठी लाईव्ह हजेरी आणि अन्य माहिती प्राप्त करण्यासाठी तसेच निगराणी ठेवण्यासाठी स्मार्ट गुरु ॲप तयार करण्यात आला होता. या ॲपवर सावित्री कंट्रोल रूमवरून निगराणी ठेवली जाते. यामुळे वेळेवर निर्णय घेतल्यामुळे भरपूर मुलांना शाळेबाहेर पडण्यापासून वाचविण्यात यश आलं आहे. शाळांमध्ये लागणाऱ्या साहित्यांबाबत अद्ययावत माहिती सुद्धा या ॲपद्वारे उपलब्ध होते. सोबतच युनिक डिजिटल ॲड्रेस नंबर म्हणजेच उडान, ज्याला मालमत्तेचा आधार कार्ड म्हणू शकतो, असा प्रकल्प महानगरपालिका स्मार्ट सिटी यांनी खासगी बँकेसोबत CSR अंतर्गत करार करून अंमलात आणला आहे. या प्रकल्पाअंतर्गत शहरातील प्रत्येक मालमत्तेला हा युनिक नंबर दिला जाणार आहे आणि त्यासाठी पाटी देखील लावली जाणार आहे. पाटी लावण्याचे कार्य सध्या सुरू करण्यात आलं आहे. यामुळे घरोघरी शासन आणि खासगी सेवा पुरवणाऱ्या संस्थांना सोयीचे होईल असे देखील यावेळी सांगण्यात आले.